ये कातुरी आता ते माहिती आहे तर नमस्कार मित्रांनो, तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉग वरती पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आपण 2 दिवसासाठी फिरायला चाललेलो आहोत आणि पहिले आपण लोणावळ्यामध्ये जाणार आहोत. लोणावळ्यामध्ये फार्म हाऊस बुक केलेलं आहे कुठेतरी, मला काय काम माहीत नाही कारण की आपल्या मित्रांनी सर्व तयारी करून ठेवलेली आहे. तर आता आपल्याला लवकर जायचं आहे. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि कोण आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. गाईस, तर आता आपण टायगर पॉईंटवर थांबलेलो आहोत आणि हे बघा आपले मित्र वगैरे आहेत बघा, आणि एकदम नजारा बघा कसा खतरनाक आहे. अर्धी तिकडे थांबलेले आहेत. मंदिराकडे जायला आणि इकडे आपण आता चाललेलो आहोत फार्म हाऊसला आणि हा आपला बंदा खूप हॉट बंदा आहे. बघा इथे आपण चिकन घ्यायला थांबलेलो आहोत. आता मित्रांनो, आता आपण फार्म हाऊसला आलेलो आहोत आणि हा बघा फार्म हाऊस आणि मस्त असा स्विमिंग पूल आहे. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. स्विमिंग पूल छोटा वाटतो ना, छोटा आहे गाईस. तर आता मी फार्म हाऊसच्या आतमध्ये आहे आणि कपडे वगैरे चेंज केलेले आहे आणि आता तुम्हाला फार्म हाऊस कसा आहे तो दाखवतो. हा आहे तो बेडरूम आहे, ए सी वगैरे आहे, फुल चिल रूम आहे. दाखवतो थांबा. तर हा बघा, हा आहे स्विमिंग पूल आणि आतमध्ये बघा सर्व काम करत आहेत. हे बघा सर्व कटिंग वटिंग चालू आहे आणि आता तुम्हाला सर्व दाखवतो कसं आहे ते. ह्या बघा इकडे किचन आहे आणि इकडे चिकन वगैरे सर्व आणलेलं आहे, काम चालू आहे. आणि इकडे बेडरूम आहे, हा मगाशी दाखवला कसा आहे. खूप गाईच मजा येणार आहे. तर हा बघ शेवटपर्यंत बघत राहा. बघा इथं पण बेडरूम आहे. हा बघा फॅन वगैरे चालूच ठेवलेला आहे. एकदम चिल रूम आहे, ए सी वगैरे फुल. बघा वरती पण सर्व मस्त आहे, कपाट वगैरे, बेड वगैरे, ए सी वगैरे सर्व आहे. चला आता तुम्हाला गॅलरी दाखवतो. ही बघा गॅलरी. नंतर गाईज आपण इथनं उडी मारू डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये. गॅलरी पण खूप मोठी आहे आणि हा बघा वातावरण किती मस्त झालेलं आहे. रात्री आपण फुल धमाल करणार आहोत आणि उद्या आपण आईच्या दर्शनाला जाणार आहोत. फार्म हाऊस वरचा काम करणारा माणूस अस्वाद पाडील. तर आता बघा आम्ही सर्व जेवायला बसलेलो आहोत. काही रे डान्स कमॉन बाबल्या टागुडे कमॉन टाक
संपत आहेत बघा आणि आमचा फुल धमाल चाललेली आहे इकडे बघा तुझी बायको कशी नाचे राणी कशी डोले राणी तुझी बायको कशी नाचे राणी पाच गुंडर पार आ गई पीछे पीछे आ गई काही पाऊस पडतोय खूप जोरात देरी जा आ गई सास मुंदर पार के तेरे पीछे पीछे आ गई आईस तर विराजनी बघा घरामध्ये पाणी किती उडवलेलं आहे बघा हा बघा ऐक तर मित्रांनो आता सकाळ झालेली आहे आणि आपण एकवीर आईच्या दर्शनाला चाललेलो आहोत आणि खूप आतमध्ये घाण वगैरे आई केलेली आहे तर चला आता आपण लवकर जाऊया आईच्या दर्शनाला बघा गाडी पण आता आपली निघाली आहे गाईज आता आम्ही गाडीतनं उतरलेलो आहोत
आणि आता आईच्या दर्शनासाठी चाललेला होता मी सर्व. वाय किरायचा पायथा मंदिर मंदिर असे आपला पाया पडून झालेला आहे आणि आता आपण वरती चाललेलो आहोत. तर आता ओटी वगैरे घेतलेली आहे आणि चाललेलो आहोत आपण आतमध्ये. मित्रांनो आपण फायनली वरती आलेलो आहोत आणि आईज येताना खूप दमलो, घाम वगैरे खूप आलेला आहे. तर आता पण पहिले आपण आईचं दर्शन करण्यासाठी मंदिरात जाऊ. आईज खतरनाक असा इथला माहोल असतो. मला असं वाटतं आपलं आज लवकरच दर्शन होणार आहे. आपण आतमध्ये चाललेलो आहोत. एकवीरा माते की आई माऊलींचा आहे आईलो. दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत. आणि आता मग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.